गोळी खाई त्यांची उष्टावळी करते नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान आले द्यावे डाई आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई करते नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भावी काला करीति नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरणा संताचे त्यांचा कृपा झाले कथेचा विस्तारू त्यांचा कृपा झाले कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम गवां वृंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्य त्रय जननी देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो लागलो निज चरणा तुमच्या 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 लागलो संतांच्या पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीते नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान भो वैकुंठ पावन पंढरी क्षेत्रामध्ये पुण्यसलीला अमृतवाहिनी चंद्रभागा मातेच्या सानिध्यामध्ये तीरावर सर्व संत महंत वारकरी वैष्णव माता भगिनी विद्यार्थी वृंद गुरुबंधू सर्वांच्या आनंददायी उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेल्या नामयज्ञामधील समारोपाच्या चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग भगवत पूज्यपाद महावैष्णव अनंत कृपा विभूषित संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातला सुपरिचित असलेला हा गोड अभंग आहे. या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाची भक्त वत्सलता व्यक्त करताय. विठ्ठल विठ्ठल प्रगट करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग अर्ध्या तासामध्ये आपल्याला त्याची मीमांसा करायची आहे. आपल्याला 12 वाजेपर्यंत समारोपाकडे जायचंय तेव्हा
काल्याचं कीर्तन किती वेळ झालं, किती चांगलं झालं, यापेक्षा किती लवकर सुटलं त्यामध्ये क्रमांक मिळणार आहे. कीर्तन जेवढं लवकर सुटणार तेवढे मार्क अधिक पडणार आहेत. तेव्हा मी माझ्या मार्काचं नुकसान करून नाही घेणार, कारण सगळ्यांच्या पिशव्या भरलेल्या आहेत, प्रसाद राती जाणून ठेवलेला आहे. तेव्हा प्रसाद हातावर पडला की सगळ्यांना मार्गस्थ व्हायचंय, सगळ्यांना दूर जायचं आहे. त्यामुळे आपण थोडक्यामध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील आमचे सर्व गुरुजन, उपस्थित सर्व संत महंत, सर्वांच्या कृपा प्रसादाने या अभंगाचं चिंतन करणार आहोत. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी दोन वाक्यामध्ये परिहार देणं गरजेचं आहे. बाप तीर्थ पंढरी भू वैकुंठ महिवरी, भक्त पुंडलिकाचे द्वारी कर्कटावरी राहिला. ज्ञानोबाराय सांगतात बाप तीर्थ पंढरी, सगळ्या तीर्थाचं तीर्थ, तीर्थाचा राजा पंढरी क्षेत्र आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. ज्या तत्वाला स्वगत सजाते विजयाते भेद नाही, ज्या तत्वाला देश काल वस्तूचा परिच्छेद नाही, जे तत्व कोणत्याच प्रति अभावाचा प्रतियोगी बनत नाही, असं सचिदानंद स्वरूप जे परब्रह्म तत्व आहे, ब्रह्मत्व उभेची दिसत आहे नीट, असा प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा विटेवर विराजमान आहेत. चंद्रभागा मातेसारखं तीर्थ आहे, पुंडलिक रायासारखे संत आहेत. म्हणून महाराष्ट्रामध्ये या भूतलावर भगवान परमात्मा ज्या लोकात वास्तव्य करतात त्याला वैकुंठ म्हणतात. आणि हे मृत्यू लोकातलं एका अक्षराने देखा भू वैकुंठ पंढरी, भगवान हे भू वैकुंठ आहे. तेव्हा प्रत्यक्ष भगवान परमात्मा या ठिकाणी वास्तव्य करून आहेत. आणि म्हणून सगळ्या जगाचा आराध्य दैवत आपल्या सर्वांना मुक्त करण्याकरता विटेवर विराजमान आहे. म्हणून सगळ्या संतांनी पंढरीचं तोंड भरून वर्णन केलेलं आहे. अशा या पावनभूमीमध्ये पांडुरंगाच्या दरबारामध्ये पांडुरंगाच्या कृपेने ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय नाथ महाराज नामदेवराय चोखोबाराय महाराज आदी सर्व जोग महाराज आदी सर्व साधू संतांच्या असीम कृपा प्रसादाने, त्याचप्रमाणे सर्व जामखेड परिसर जामखेडकर मंडळी, हरिभक्तीपरायण आदरणीय दीपक महाराज आणि त्यांचे सर्व इष्टमित्र, या सर्वांच्या निवेदनातून आयोजनातून दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह या पावनभूमीमध्ये संपन्न होतो. कोरोनाच्या संकट काळामध्ये 2 वर्ष सप्ताह झालाच नाही, आणि म्हणून आदरणीय हरिभक्तीपरायण दीपक महाराजांनी फोन केला, सप्ताहाचे पैसे आपले शिल्लक राहिलेले आहेत, ते परमार्थातले पैसे परमार्थाला खर्च झाले पाहिजेत. आणि म्हणून एका 8 आठवड्यामध्ये आम्ही सर्व निवेदन केलं आणि या सप्ताहाचं आयोजन झालं. या नामयज्ञामध्ये सर्वांचं सहकार्य आहे, दीपक महाराजांचे सर्व इष्टमित्र आहेत, जामखेडकर मंडळी आहेत आणि हरिभक्तीपरायण दीपक महाराज, या सर्वांचं योगदान, या सर्वांच्या योगदानातून परिश्रमातून हा नामयज्ञ पूर्ण तिकडे आलेला आहे. या नामयज्ञामध्ये अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. माझे गुरुबंधू अभिन्न हृदयी भजन प्रेमी भक्तिमूर्ती सेवानिष्ठ ज्यांचं जीवन आहे, मला वाटतं जेवढी विशेषणं द्यावी तेवढी कमी आहेत, असे हरिभक्तीपरायण आदरणीय प्रमोद महाराज 7 दिवस आपल्या यज्ञामध्ये त्यांनी सेवा केलेली आहे. आणि महाराज एकटे आलेले नाहीत, अवघा आलेला परिवार, सगळा परिवार म्हणजे त्यांचे सर्व विद्यार्थी वृंद, या सर्वांसह गेली 6 दिवसापासून महाराजांची सेवा आहे. त्या सेवेचं मोल आपण करू शकत नाहीत, सेवा करणाऱ्या महाराजांचं सर्व विद्यार्थ्यांचं आपण वर्णनही करू शकत नाहीत, परंतु कृतज्ञता म्हणून आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी
आपण फार मोठं मन करून या ठिकाणी सेवा केलेली आहे आणि या नाम यज्ञामध्ये आनंदाचं भरतं अशा प्रकारचं निर्माण केलेलं आहे. आपलाच कार्यक्रम आता गुरुबंधू म्हटल्यानंतर आम्ही सगळे एकच आहोत, त्यामुळे महाराजांनी काया वाचा मनाने सर्वस्वी आपली शक्तीपणाला लावून या नामयज्ञाला मदत केलेली आहे. त्यांच्या सेवेला दंडवत करून सर्व विद्यार्थी वृंदांना वंदन करून सर्व जामखेडकर मंडळी आमच्या कळंब परिसरातून आलेले सर्व तांदूळवाडीकर, सुरडीकर, रात्री गायनाचारी धनंजय महाराज, सांजेकर गुरुजी यांची उपस्थिती आहे, चौकदार आहेत, आळंदी पंढरीचे वारकरी आदरणीय रंगाप आहेत, आदरणीय सेवानिष्ठ ज्यांचं जीवन आहे असे हरिभक्तीपरायण भजन सम्राट मृदंग सम्राट तुकाराम महाराज, दीक्षित महाराज येडशीकर, स्वानंद सुखनिवास श्री रामकृष्ण भाऊ, भगवान भाऊ यांचे संस्कार घेऊन त्यांच्या सानिध्यामध्ये आपलं सगळं आयुष्य मृदंगाच्या भजनाच्या सेवेमध्ये त्यांनी घालवलेलं आहे. गुरुजींची उपस्थिती आहे आणि सर्व विद्यार्थी वृंद, आमचे हरिभक्तीपरायण राजे भाऊ महाराज बंडा आपलं भामचंद्रगिरीवर, ते या भामचंद्र डोंगरावर जगद्गुरु तुकोबारायांना पांडुरंगाचं सगुण दर्शन झालं, त्या पावनभूमीमध्ये ज्ञानेश्वरी पाठांतराची साधना राजेंद्र महाराज करतायत, हे मला वाटतं सगळे बाबांचे काय आहेत उपकार आहेत. बाबाने वारकरी संप्रदायामध्ये अनेक ज्ञानेश्वरी पाठक जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पाठ करणारे साधक निर्माण केलेले आहेत. ज्याचा आवाज चांगला आहे त्याला भजन शिकवायचे, ज्याचा आवाज कमकुवत आहे त्याला सांगायचे तुझा भंडारे डोंगरावर ज्ञानेश्वरी काय कर पाठ कर, गाथा पाठ कर, भगवद्गीता पाठ करा, साधना करा. अशा सर्व साधकांना दिशा देऊन दशा बदलण्याचं काम आयुष्यभर बोधे बाबांनी केलेलं आहे आणि अशी परमपूज्य स्वानंद सुखनिवासी बोधे बाबांची परंपरा, उपासना परंपरा जोपासण्याचं काम आदरणीय प्रमोद महाराजजी करत आहेत. मला वाटतं बोधे बाबांची परंपरा सांभाळणं म्हणजे तरवारीच्या नाही वस्त्राच्या धाऱ्यावर चालणं जेवढं कठीण तेवढी ती सेवा चालवणं सांभाळणं काय आहे कठीण आहे. परंतु भगवान परमात्मा महात्म्य निर्माण करतो, महाराज ती परंपरा सांभाळतायत, उत्तर ही परंपरा त्यांच्याकडून अशीच चालत राहावी आणि अनेक साधक वारकरी संप्रदायाला मिळावेत अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून सर्वच महाराज मंडळींना साष्टांग दंडवत घालून भागवताचार्य शांती ब्रह्म हरिभक्तीपरायण भक्तराज महाराज ज्यांची आरंभाची सेवा झाली महाराजांची उपस्थिती आहे. महाराजांची फार मोठी सेवा आहे. मला वाटतं मी 99 आलो होतो पहिला चतुर्मासाला, म्हणजे नाही 2000 99 माझी संस्था पूर्ण झाली बरं का. 99 मी संस्थेतून बाहेर पडलो, बाहेर पडल्यानंतर महाराजांची ज्ञानेश्वरी चतुर्मास नेमकाच चालू झाला होता आणि मग तेव्हापासून मी महाराजांना पंढरी क्षेत्रामध्ये चतुर्मासामध्ये महाराजांची सेवा आहे. किती वर्ष झाली असतील मला सांगता येणार नाही. तेव्हा पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये राहून विद्यार्थ्यांना संस्थेत बसण्याच्या पूर्वी लागणारा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम महाराज करून घेतात. त्यामध्ये गीतेची संहिता असेल, व्याकरण असेल, विचारसागर असेल असे ग्रंथ विद्यार्थ्यांना शिकवतात आणि विद्यार्थ्यांना मधुकरी पण महाराज बरेच वर्ष द्यायचे, आता देतात का नाही मला पण माहीत नाही, आता थांबणार आहे. तेव्हा महाराजांची अशी सेवा आहे माझ्यासमोर सगळी बसलेली. संत म्हणत सर्वांना आदरपूर्वक वंदन करून पंढरीनाथाला वंदन करून आमच्या दीपक महाराजांना धन्यवाद देतो. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी तुकोबाराय सांगतात जगामध्ये खरा दाता तो आहे जो अनेकाकडून भगवंताचं नामचिंतन भगवंताची सेवा करून घेतो. मग पंढरीनाथ महाराज असतील, दीपक महाराज असतील, ही सगळी मंडळी फार मोठं योगदान देतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला ही पर्वणी प्राप्त होते. तेव्हा याही वर्षी प्रभू कृपेने आपल्याला ही पर्वणी प्राप्त झाली. मला वाटतं 6 दिवस आपले कसे गेले कळालंही नाही बरं का, कळालेलं पण नाही. हो, या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये 3-3 वेळा दर्शन घेणारे भाविक आहेत बघा. हो, सकाळी जाणार, दुपारी जाणार, संध्याकाळी जाणार. हां, 3-3 वेळा लॉकडाऊनमध्ये हे जे ऍब्सेंटी झाली ती सगळी भरून काढली विठ्ठल. आदरणीय माऊली महाराज आलेले आहेत,
आदरणीय आमचे अण्णा आहेत, पाटील आहेत, महिना वारकरी वारी करणारे जे वारकरी आहेत, 20-20, 25-25 जरी वारकरी आले तरी त्या वारकऱ्यांना प्रसाद देणारी ही मंडळी आहेत, त्यांची पण फार मोठी सेवा आहे. त्यांच्याही सेवेला दंडवत करून त्यांना धन्यवाद देऊन मला वाटतं माझा कीर्तनाचा वेळ ह्याच्यातच संपलाय. आता विठ्ठल समारोपाचं कीर्तन म्हटलं की जबाबदारीच असते. समारोपाचं कीर्तन म्हणजे आभाराचंच कीर्तन आहे. तेव्हा सर्वांच्या सेवेला वंदन करून मी आता 10-15 मिनिटांमध्ये अभंगाचा भाव तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. आज समारोपाची सेवा आहे आणि समारोपाची सेवा म्हटल्यानंतर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी असा वाडवडलाने घालून दिलेला नियम, त्या नियमाप्रमाणे काल्याच्या प्रकरणातला हा गोड अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहेत, देवाची भक्त वत्सलता प्रकट करत आहेत. भगवान परमात्मा हा भक्त वत्सल आहे. शास्त्राने अशा प्रकारचा जो सिद्धांत सांगितला आहे तो सिद्धांत तुकोबार आहे. गोपाळाच्या माध्यमातून, प्रयोगाच्या माध्यमातून देवाची भक्त वत्सलता प्रकट करण्याचं काम करत आहेत. काय, जगामध्ये तीन प्रकारचे लोक आहेत. एक पहिला वर्ग आहे कुटुंब वत्सल, दुसरा वर्ग आहे दीन वत्सल आणि तिसरा वर्ग आहे भक्त वत्सल. पहिला वर्ग कुटुंब वत्सल. वत्सल शब्दाचा अर्थ प्रेम. पहिला वर्ग संसारिक लोकाचा आहे. संसारिक लोक प्रेम करतात, ते दीन वत्सल नाहीत, ते भक्त वत्सल नाहीत, ते कुटुंब वत्सल आहेत. संसारी लोकाचं आपल्या कुटुंबावर काय असतं, प्रेम असतं. संसारी मग माणसाचंच प्रेम असतं असं नाही. पशु घ्या, पक्षी घ्या, त्यांचं आपल्या कुटुंबावर काय असतं, प्रेम असतं. संसारी लोक सगळे कुटुंब वत्सल आहेत. विमा आला तर जिल्ह्यातला सगळा विमा आपल्याच कुटुंबाच्या नावावर यावा अशी त्यांची काय असते, अपेक्षा असते. तेव्हा संसारी लोक कुटुंब वत्सल आहेत. संतांचं जीवन, दुसरा वर्ग संतांचा आहे. संत महात्मे दीनवत्सल आहेत. साधू हो दीनवत्सल हा जे कारंजले गांजले स्वामीच्या रूपामध्ये श्रीनिवास महाराजांची पण उपस्थिती. त्यांनी पण दररोज वेळ मिळेल तेव्हा आपल्याला उपस्थित राहून सेवा केलेली आहे, त्यांनाही वंदन करूया. तेव्हा जे कारंदले गांधले त्याशी म्हणे जो आपले. साधूंचं कुटुंब वसुधैव कुटुंबकम, हे विश्वचे माझे घर. आणि या विश्वातले सगळेच प्राणी मात्र आमचे लेकर आहेत. म्हणून तर ज्ञानोबरायांना सगळं जग माऊली म्हणतं. माऊली सगळ्या जगातल्या लेकराची काय करतात, काळजी वाहतात. तेव्हा साधो दीनवत्सल हा संत महात्मे दीनवत्सल आहेत. आणि विठेवर विराजमान असलेला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने संपन्न असलेला भगवान पांडुरंग परमात्मा हा दीनवत्सल आहे. भक्त वत्सल दीनानाथ Hey!
दीनानाथ तिन्ही लोके जाचे मातो हा पुंडलिका साठी आला उभा वाळवंटी भगवान परमात्मा भक्तवत्सल आहे याचा अर्थ भगवान परमात्मा भक्तावर काय करतो प्रेम करतो किती प्रेम करतो तुकोबराया अभंगामध्ये भक्तावर देवाचं किती प्रेम आहे याची मीमांसा करतात भगवान परमात्मा भक्तावर प्रेम करतो भक्तांच्या साधू संतांच्या भक्ती प्रेमाला वश होऊन भगवान परमात्मा साकार झाले भक्ती या साधनेचं हे महत्व हे वैशिष्ट्य आहे ज्ञानाने कर्माने योगाने बाकीच्या साधनेने जीव मुक्त होतो पण भक्ती हे साधन असं आहे की भक्ती हे साधन देवाला ऋणी बनवतं भक्ती हे साधन देवाला भक्ताच्या अधीन बनवतं बरं का म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सगळ्या साधनेमध्ये तुका मने मुगुट मनी हरी भक्ती सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार तुकोबाराय सांगतात सगळ्या साधनाचा मुगुट म्हणजे आमचं भक्ती हे साधन आहे बाकीच्यानी विचारलं का हो ज्ञान मार्गी होते कर्म मार्गी होते योग मार्गी होते तपश्चर्या करणारे होते ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ म्हणले हो कर्मापेक्षा श्रेष्ठ बर योगापेक्षा यागापेक्षा तुकोबाराय म्हणले सगळ्या साधनापेक्षा भक्ती हे साधन सर्व श्रेष्ठ साधन आहे मग सगळ्यांनीच विचारलं ज्ञान मार्गी जाणाऱ्या साधकाने विचारलं का बरं ज्ञानापेक्षा भक्ती तुमची का श्रेष्ठ आहे भक्ती या संसार दुःखातून जीवाला मुक्त करते म्हणून श्रेष्ठ आहे का तुकोबारायांनी सांगितलं नाही ज्ञानानेही जीव मुक्त होतो कर्मानेही जीव मुक्त होतो योगाची साधना केल्यानंतर जीव मुक्त होतो तपश्चर्या तीर्थयात्रा सगळी साधनं केल्यानंतर सगळीच साधनं जीवाला मुक्त करणारी आहेत परंतु आमची भक्ती लोकांना मुक्त करते म्हणून श्रेष्ठ नाही मुक्त करणं हा भक्तीचा विशेष नाही मग तुकोबाराय सांगतात भक्तीचा हा विशेष आहे भक्तीने परमात्मा ऋणी होतो भाग्य तरी ऋणी देवायसा देवायसा तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा सेवा भक्तीने देव ऋणी होतो आणि दुसरी गोष्ट भक्ती प्रेमाने ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा वेडा होतो वेडा होतो वेडा झाला वेडा झाला लालचावला भक्ती ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला थोडा मला बोल तेव्हा वेडा झाला आत्मा भक्ती प्रेमामुळे भक्तामुळे वेडा झाला आणि वेडा होऊन भगवान परमात्मा भक्तीवर किती प्रेम करतो त्याचं थोडं चिंतन आपल्याला करायचंय परमात्मा भक्ती प्रेम सुखाने वेडा होतो वेडा होतो का वेड्याचं लक्षण तर जगरहाटीच्या विरुद्ध ज्याचं वर्तन असतं त्याला लोक वेडा म्हणतात वेडा एखादा माणूस समोरून येत असलेला त्याने टोपी काढली पायामध्ये घातलेली असेल चड्डी काढली अंगामध्ये घातली असेल शर्ट काढला असेल खाली घातलेला असेल अशा प्रकारे एखाद्याची जर वेशभूषा पाहिली तर लोक म्हणतात याच्या डोक्यावर काय झालाय परिणाम झालाय हा वेडा झालेला आहे वेडा झालेला दिसतोय तर वेड्याचे दोन प्रकार आहेत एक मानसिक विकृतीने झालेला वेडा आणि दुसरा प्रेमाने झालेला वेडा बरं का भगवान परमात्मा मानसिक विकृतीने वेडा झालेला नाही का त्याला मनच नाही त्याला काय नाही त्याला मनच नाही नव्हता मन बुद्धी इंद्रियाचा मेळा त्याला मन नाही त्याला काहीच नाही त्यामुळे परमात्मा मानसिक विकृतीने वेडा झालेला नाही तर भगवान परमात्मा हा भक्तिप्रेमाने वेडा झालेला आहे भक्तिप्रेमाने वेडा झालेला आहे लोकांनी विचारलं महाराज तुम्ही देवाला वेडा झाला म्हणता काय वेडेपणाची ती लक्षणं आहेत त्याच्याकडे का तुम्ही देवाला वेडा म्हणता तुकोबाराय सांगतात त्याची कृती वेड्यासारखी मला दिसते
म्हणून मी देवाला वेडा म्हणतो. आणि मग लोक जरा जवळ आले, का हो महाराज, ऋषी मुनी योगी जपी तपी त्याचं रात्रंदिवस ध्यान करतायत, नाम चिंतन करतायत, आणि तुम्ही त्याला वेडा? काय वेडेपणाचं लक्षण तुम्हाला देवाच्या ठिकाणी दिसलेलं आहे? महाराज म्हणले, जरा गोकुळामध्ये चला, म्हणजे उठून नव्हे मनाने मनाने जरा आपण गोकुळ गावामध्ये चला, गोकुळ गावामध्ये चला. काय चला म्हणले, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. काय वेडेपणाचं लक्षण आहे देवाच्या ठिकाणी? महाराज म्हणले, मला काय विचारता? हो तुम्ही पहा ना तो काय करतो आहे. पाहती गोबळी पाहता तेव्हा तुकोबाराय सांगतात, पहा पहा, पाहिलं तर
पाहता पाहिलं तर ही कोणाची पोर आहेत गोवळ्यांची पोर गाई राखणारी पोर अशिक्षित असलेली अमंगळ असलेली पोर हीन कुलामध्ये जन्माला आलेली पोर त्यांचं शिक्षण नाही त्यांचा अभ्यास नाही बर स्वच्छता नाही आणि गाई चारणारी ही पोर आणि भगवान परमात्मा त्यांच्या मुखातलं उष्ट काढून खात होता उष्ट खाणारा कोण आहे महाराज परमात्मा वाळवंटा पासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभी खाणारा तो आहे ज्याने हे सगळं जगत काय केलेलं आहे उत्पन्न केलेलं आहे जगाची स्थिती जगाचा संहार करणारा येतो इमानी भूतानी जायंते हे न जातानी जिवंती यत प्रयंते अभिसंशंती तद विजिज्ञासास्व तद ब्रह्म पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः या जगताची उत्पत्ती स्थिती लय करणारा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने संपन्न असलेला तुका म्हणे जाते ध्याती सनकाधिक सनकाधिक ऋषी ज्याचं ध्यान करतात सगळे देव ज्याची पूजा करतात इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती श्रुती शास्त्रे तेही यातेची स्तविती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिते निळा मने तो हा जोडला सांगती उष्ट खाणारा असा आहे महाराज तो योगी यांच्या ध्यानी तुळशी असा परमात्मा आणि तुकोबाराय सांगतात असा हा जगाचा मालक जगाला तृप्त करणारा पृथ्वी जेने तृप्त केली तृप्त केली पोषितो जगाशी एकला तो जगाचं भरण पोषण करणारा जगाला तृप्त करणारा सगळ्या देवांचा देव तो बळीया माझा पंढरीराव देवा इंद्रचंद्र महेशाला हे पूजनीय असलेला भगवान परमात्मा तुकोबाराय सांगतात भगवान परमात्मा त्यांचं उष्ट खातो पाहता गोळी काय त्यांची उष्टावय महाराज तो परमात्मा आहे महाराज देवाला पांडुरंगाला द्यायचा असेल तर मला वाटतं अग्नीमध्ये शुद्ध करून त्याला द्यावं लागतं अग्नीमध्ये ते चुलीतल्या अग्नीत नाही यज्ञातला अग्नी फुकून लावलेला नव्हे मंत्राने प्रगट केलेला अग्नी मंत्र उच्चार करणारे ब्राह्मण पॉवरफुल असले पाहिजेत मंत्राच्या माध्यमातून यज्ञामध्ये प्रगट झालेला जो अग्नी आहे त्या अग्नीमध्ये शुद्ध करावं लागते ती वस्तू आणि मग अग्नीमध्ये शुद्ध करून देवाला द्यावी लागते पण रामदेव राय सांगतात अग्नीतल्या यज्ञामध्ये शुद्ध करून दिलं तरी कोण वाकड करतो यज्ञे मुखे अवदान देती त्याशी करीशी वाकडे तोंड म्हणजे यज्ञाच्या माध्यमातून शुद्ध केलेला अन्न त्याला समर्पित केलं तरी तो वाकड तोंड करतो तिकडं बघत नाही आणि असा परमात्मा पाहता गोळी पाहिली तर गोवळ्याची पोर गोळ काय गवळ्याचे ताक गवळ्याचे ताक गवळ्याचे ताक गवळ्याचे चांगली काय त्यांचं चांगलंय त्यांचं राहणीमान म्हणजे आंघोळही करायची नाही आंघोळ करायची पण काय चारा गेल्यानंतर तिकडं विहिरीवर उड्या मारायच्या असं आहे ब्रश नाही दात घासायला मंजन नाही अंगाला साबण नाही गाणी ऐकायला मोबाईल नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही अशिक्षित असलेले गाई वळणारे गुराखी असलेले गोपाळ तुकोबाराय सांगतात पाहता गोळी काय त्यांची उष्टावळी त्यांचं उष्ट म्हणजे त्यांच्या चिरगुटावरची ताटातली भाकर घेऊन खात होता असं नाही महाराज उष्ट्याचे पण तीन प्रकार आहेत बरं का उष्ट्याचे सुद्धा किती प्रकार आहेत तीन प्रकार आहेत तीन प्रकार ताटातलं उष्ट मुखातलं उष्ट बरं का सगळे प्रकार सांगतो एक मिनिटामध्ये पहिला उष्ट्याचा प्रकार असा आहे
स्वयंपाक करत असताना स्वयंपाक करता करता टोपल्यामध्ये एक 10-15 पोळ्या तयार झाल्या आणि त्या 15 पोळ्यातली त्या पाटीतली एक पोळी उचलली तर बाकीचं सगळं ते टोपलं काय होतं उष्ट होतं महाराज एक पोळी उचलली मुलानं खाऊ नाहीतर महाराजानं खाऊ ते काय होतं सगळंच टोपलं काय होतं उष्ट होतं हे पहिला उष्ट आहे दुसरा ताटात भरपूर घेतला आणि शिल्लक राहिलं हा उष्ट्याचा दुसरा प्रकार आहे आणि तिसरा उष्ट्याचा प्रकार आहे तोंडात घातलेलं अन्न चावून चावून लाळ आणि अन्न एक झालं अशा प्रकारचं हे तिसरं उष्ट आहे भगवान परमात्मा टोपलेतलं खात नव्हते भगवान परमात्मा ताटातलंही उष्ट खात नव्हते कारण उष्ट खाणं गीतेमध्ये त्याला तामसहार म्हटलेलं आहे तामसंभोजन प्रियम तेव्हा उष्ट खाणं भगवान तामस आहार म्हणतायत तामस तर ते ताटातलंही भगवान परमात्मा खात नव्हते मग भगवान परमात्मा जे खात होते गोपाळांच्या तोंडातलं गुरुजींनी प्रमाण दिलंय बघा त्यांचे मुखीचे गोपाळाने चावून चावून लाळ आणि अन्न जे एक केलेलं होतं आणि भगवान परमात्मा गोपाळाच्या तोंडातलं काढून 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 हिरावून घेऊन भगवान परमात्मा खात होते पाहता गोळी खाय त्यांची उष्टावळी उष्टावळी हो पेंद्याच्या घरी उत्सव घरच्या लोकांनी सांगितलं आज तो देवाच्या बरोबर गाई चारायला जायचं नाही आपल्या घरी उत्सव आहे हो पाहुणे रावळे येणार आहेत घरी सेवा करण्याकरता थांबायचं पेंद्या आणि इच्छेने थांबला थांबल्यानंतर दुपारपर्यंत त्याने सेवा केलेली आहे आणि सेवा केल्यानंतर 12 पंगत बसली पंगत बसल्यानंतर घरच्या घरातल्या लोकांनी सांगितलं पेंद्या पहिल्या पंक्तीला जीवन घे म्हणजे शेवटपर्यंत वाढण्यासाठी तू काय होशील कामाला येशील तेव्हा तू बसून घे पेंद्या जेवायला बसला सगळी पंगत वाढून झालेली आहे पेंद्यालाही वाढलं आणि पाणी फिरून कुंडली कवरदा झाल्यानंतर पेंद्याने दुसऱ्या कशाकडेच बघितलं नाही जी कढीची वाटी होती कढीच अशी झालेली होती महाराज त्या कढीचा सुगंध रोडवर गल्लीतल्या लोकांना जायचा लोक म्हणायचे निमंत्रणच नाही ज्यांना निमंत्रण नव्हतं ती लोक दारात यायची कढीचा वास घ्यायची निघून जायची एवढी सुगंधी कढी झालेली गावरान गाईचं तापवलेलं दूध त्याला लावलेलं इर्जन आणि त्या गावरान गाईच्या दह्याची बनवलेली कढी एवढी टेस्टेड झालेली होती आणि मग पेंद्याने कढीचा फुरका मारला बरोबर कढीची चव त्याच्या जिभेला कळाली अरे अरे एवढी सुंदर कढी एवढी सुंदर कढी पेंद्याने विचार केला देवाला दिल्याशिवाय आपण खायची नाही पेंद्या भक्त होता पेंद्या वैष्णव होता वैष्णव त्यांना म्हणतात ज्यांना प्राणापेक्षाही देव आवडतो वैष्णव तो जया पेंद्या वैष्णव होता पेंद्या भक्त होता आणि भक्त महात्मे सर्वात अगोदर श्रेष्ठ वस्तू चांगली वस्तू देवाला देतात पेंद्याने विचार केला आपण देवाला अगोदर कडे द्यायची विठ्ठल विठ्ठल परमात्मा सेवा करणाऱ्याला काय देतो भगवान परमात्मा सेवा करणाऱ्या वारकऱ्यांना साधकांना साधूची भेट घालून देतो मला वाटतं परमपूज्य आदरणीय ते चालते ज्ञानाचे बिंब बिंब असं ज्यांचं जीवन आहे परमपूज्य गाथामूर्ती आदरणीय महाराज दोघांची पण उपस्थिती आहे दोघांच्या नावाचा निर्देश करण्याचा सुद्धा माझा काही नाही अधिकारणही तेव्हा मी आता जास्त लांब होतच नाही आता काय लांब होणार आहे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये परीक्षा देणं सोपं आता इथे त्यांच्यासमोर काय बोलत राहणं म्हणजे सूर्याच्या समोर काजव्याने प्रकाश निर्माण केल्यासारखं होईल तेव्हा तुकोवाराय सांगतात पाहता गोवळी पाहिली तर ते गोवळी आहेत परमात्मा त्यांचं काय खातोय उष्ट खातो आहे उष्ट खातो आहे का बरं उष्ट खातो परमात्मा यज्ञामध्ये शुद्ध करून दिलेला अन्न भगवान परमात्मा ग्रहण करत नाही आणि गोपाळांच्या तोंडातलं उष्ट परमात्मा का खातो त्याचं चिंतन दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान
ते गोपाळ आहेत महाराज. तुकोबारांनी त्यांना शब्दच ठेवलाय गोवडी. गो नाम इंद्रिय. त्या इंद्रियावर ज्याने स्वामित्व मिळवलेलं आहे अशा प्रकारचे जे गोवळी आहेत इंद्रियाचं मनाचं नियमन करून त्याच्यावर स्वामित्व मिळवून गोपाळ अखंड देवाचं नामचिंतन करतात. करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. नामाचं आवर्तन करणं त्याला चिंतन म्हणतात आणि देवाच्या रूपाचं आवर्तन करणं त्याला ध्यान म्हणतात. मनावर विजय मिळवून गोपाळ देवाचं नामचिंतन करतात म्हणून गडी आहेत. बरं का? आपल्याकडून आपल्याला सगळ्यांनाच नामचिंतन करावं वाटतं पण आपल्याकडून नामचिंतन होत नाही का? आपल्या इंद्रियावर मनावर संयमन नाही. पण गोपाळांचं असंही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी म्हणून ते गडी आहेत. इंद्रियावर मनावर स्वामित्व मिळवून गोपाळ भगवंताचं नामचिंतन करतात. गडी कानोबाचे ध्यान. प्रेमाला वश झालेला परमात्मा गोपाळांकडे जातो. गोपाळांचं उष्ट खातो. का? देवाचं नामचिंतन करतात. नामचिंतन करून भिन्न न राहिलेले गोपाळ भगवंताशी एक रूप झालेले गोपाळ भगवान परमात्मा त्यांचं उष्ट खातो. कर्तिक नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. आणखीन भक्तीला वश झालेला परमात्मा काय करतो? गाई चरायला गेल्यानंतर गोपाळांच्या समवेत नाना प्रकारचे खेळ खेळतो. खेळे काना यमुनेच्या तिरी. विट्टी दांडू चेंडू लगोरी नानापरी नाना प्रकारचे खेळ खेळतो. खेळता खेळता डाव आला तर आली द्यावी डाई आणि दहावे वळत्या मागे गाई. खेळता खेळता डावी उदेतच नव्हता तो चतुरात तो शिरो म्हणजे खेळतो येण्याची खेळामध्ये तो पारंगत असल्यामुळे डाव कधी यायचं कारणच नाही. पण आला तर गोपाळांनी सांगायचं देवा आमचं रास दिलं पाहिजे. भगवान परमात्मा म्हटले मी रास देत नाही. गोपाळांनी सांगितलं रास देत नाही तर मग तू आमच्या बरोबर यायचं नाही. कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधनी. देवा आमचं रास देत नाही ना, तू वळत्या करत नाही ना, मग आमच्या बरोबर यायचं नाही. तुझ्या गाई आमच्या गाईमध्ये मिसळायचं नाही. देवाने सांगितलं काकुलती येतो हरी त्याने जायला नका तसं करू. बरं तुमची मजा लागली सवे. आणि मग भगवंताने गोपाळाने सांगितलं देवा गाई निवडा. आणि मग भगवंताने सांगायचं बाबा मी काय तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही, मी तुमचा डाव देतो. आली द्यावी डावी दहावी वळत्या सवे गाई. असे जे गोपाळ आहेत असे नामचिंतन करणारे जे गोपाळ आहेत साधक आहेत वारकरी आहेत भगवत भक्त आहेत. तुकोबारांना विचारलं अशी सेवा करणाऱ्या भगवत भक्ताला तो परमात्मा काय देतो? महाराज सांगतात तू एके ठाई काला आणि तुका म्हणे भाविकाला भगवान परमात्मा अशा वारकऱ्यांना भगवत भक्तांना काला देतो. काला म्हणजे संत वाङ्मयामध्ये काला शब्दाचा अर्थ ब्रह्मरसाचा काला भक्तिरसाचा काला अशा प्रकारचा भक्ती प्रेम रसाचा काला भगवान परमात्मा गोपाळांना देतो. असा भगवान परमात्मा भक्त वत्सल आहे. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. विठोबा झालेली सेवा ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंडालीनाथाच्या चरणी स्वानंद सुखदेवा श्री गुरुनाम गुरु जोग महाराज जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील सर्व गुरुजन आणि उपस्थित परमपूज्य आदरणीय महाराजजी दोन्हीही महात्मे माझ्यासमोर थांबलेले आहेत. दोघांच्याही चरणी उपस्थित सर्व वारकरी वैष्णव या नामयज्ञामध्ये सहा दिवस ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना भगवंताने गोपाळांना जे फळ दिलेलं आहे तशा प्रकारची साधना आपल्या जीवनामध्ये भगवंताने करून घ्यावी आणि ते फळ आपल्याही पदरामध्ये टाकावं पडावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करून झालेली सेवा पुनश्च प्रभूचरणी समर्पित करून या ठिकाणी मी थांबतो.